আমি বিক্রমাদিত্য রাজেশের কে। আজ জাহিরপণে আমরা আমাদের সুকাঞ্চি কবুলি দিয়েছি। আমি মাফি মাগাইছি। সেকেন্ড পয়লান্দা দেবানি দেশমুখ এনেছি। देशमुखांच्या संस्कारात वाढलेल्या देशमुख घराण्याविषयी आम्हाला पराकोटीचा तिरस्कार होता हे आम्ही मान्य करतो, पण आता आमच्या चुका आम्हाला कळल्या। तेव्हा देशमुख कुटुंबियांची आणि सर्वप्रथम देवयानी देशमुख यांची आम्हाला माफी मागायची। দেবেন আমরা মাফ কর, আমরা খরচ মাফ কর। मला ना या विक्रमादित्यचं वागणंच कळत नाहीये। आतापर्यंत आपल्या जीवावर उठला होता तो, आणि अचानक असं चांगला कसा वागायला लागला? काही तर काहीच नाही, काका सांगत होता की विक्रमादित्यने दादूना शोधण्यासाठी अगदी आयजी लेवल पर्यंत जाऊन पोलिसांवर दबाव आणलाय, पण तो असा का वागतोय? म्हणजे अचानक त्याला आपली आणि देवची दया काय यायला लागली? मॉम, ह्या विक्रमादित्याचं वागणं बघून वेड लागायची वेळ आली। माझा विचार न करता तो त्या देवयानीचा काय एवढा विचार करतोय काहीच कळत नाही मला। मी सुद्धा त्याचाच विचार करते। मॉम, विक्रमादित्याचं हे असं वागणं आपण नाही थांबवू शकत, पण आपण देवयानीला थांबवू शकतो। तुला काय वाटतं अभिलाषा, हा विक्रमादित्य असा का वागतोय? त्याच्याबद्दल इतकं कळवळून विचारण्याची काहीच गरज नाही, आणि तो आपल्या प्रेमात आहे असा गैरसमज तर कुणीच करून घेऊ नये। माझ्या श्रावणीचा तो बेस्ट फ्रेंड आहे, चांगलं ओळखते ती त्याला, हो ना श्राऊ? तुला काय वाटतं? देवयानीचा गैरसमज होऊ नये म्हणून मी स्पष्टच बोलतीय, तो फक्त खेळवतोय। त्याच्या या आशा वागण्यामागे त्याचा नक्कीच काहीतरी डाव असणार, नाहीतर तो देवयानीच्या मागे कशाला लागेल? मैत्रिणींच्या बाबतीत त्याचा खूप वेगळा चॉईस आहे। त्याचा जो काही चॉईस आहे ना श्रावणी, तो असू देत, पण त्याच्या अशा वागण्यामुळे आपण गाफील न राहता आणखीनच सावध राहायला हवे। शाहू, नकळतपणे का होईना, पण देवयानीने सापाच्या शेपटीवरच पाय दिलाय। खंडू जी, विक्रमादित्य कुठे? त्यांच्या बेडरूम मध्ये। नभ दाटून बरसे ओली झुळूक सुखवी, नभ दाटून बरसे ओली झुळूक सुखवी, ओली पाती गवताची माळ मोत्याची बनावी, ओला मातीचा सुवास अंग शहारू न जाई, ओला मातीचा सुवास अंग शहारू न जाई, फुल पाहून ओले ती मन पाखराचे होई। वा क्या बा, कविता खरडणे एवढं आयुष्य सोपं नाही आदित्य राजे। भैयासाहेब या ना तुम्ही पण, नील भैयाने इतकी सुंदर कविता केली आहे, ऐका। विक्रमादित्य, हे काय चाललंय तुमचं?
असं का वागताय तुम्ही? मीडिया समोर देवयानीची माफी मागितली तुम्ही? काय गरज होती? विक्रमादित्य आता राजशिर्केंचा वारस नाही. राजशिर्के इंडस्ट्रीजचा मॅनेजिंग डिरेक्टर नाही. उरला आता फक्त एक लाचार आणि असहाय्य विक्रम, ज्याला आता एक माणूस म्हणून जगायचं आणि त्याचं माणूस म्हणून जगणं आता फक्त तुझ्या हातात आहे देवयानी. आता या क्षणी आम्हाला तुझ्याशिवाय दुसरी कुठलीही गोष्ट महत्वाची नाही. विक्रमादित्य राजे शिर्के, बघता बघता विक्रम या नावापुरतच त्याचं अस्तित्व उरावं एवढा त्याच्यामध्ये बदल झालाय, कसं काय शक्य आहे? ज्याने आयुष्यात कधीच कोणाची माफी मागितली नाही तो आज मी माफ करावं म्हणून एवढा मागे लागलाय. कोण आहे मी त्याच्या दृष्टीने? मी स्वतःला त्याची गुन्हेगार समजत असताना हा मात्र मी माफ करावा म्हणून माझाच गुन्हेगार असल्यासारखं समोर येतो. हा माणसातला बदल आहे की बदला आहे? साईमा तुम्हीच समजावून सांगा त्यांना. रणवीर, आजारपणातून अजून ते बाहेर आलेले नाही हे तुम्ही तरी समजून घ्या ना. साईमा ते बरे झालेत आणि बदललेही आहेत. आमच्या कारभारात लक्ष देण्याची त्यांना जराही इच्छा नाहीये. आम्ही हे राजे शिर्केंचं साम्राज्य वाढवलं ते त्यांच्यासाठीच. सिम्सन इंटरनॅशनल बरोबर राजे शिर्केंचं नाव जोडून इमेजची चेन उभी करायची हे त्यांचंच स्वप्न होतं. एवढी मोठी गुंतवणूक केल्यावर जर ते असे बालिशपणे वागायला लागले तर आम्ही काय करायचं ते तुम्हीच सांगा. आणि त्यात नीलराजे आम्हाला बिझनेसमध्ये असून नसल्यासारखे आहेत. रणवीर, शांत व्हा तुम्ही. कसे शांत हो साईमा, आम्ही पूर्णपणे एकटे पडलो आहोत. रणवीर, आम्ही बोलू त्यांच्याशी, आम्ही घालू त्यांची समजूत, पण तोवर तुम्ही संयम राखा. हा, येतो आम्ही. हा विक्रमादित्य आता असा का वागतोय? पार्टीमध्ये त्या देवयानीमुळे त्यांनी माझा इन्सल्ट केला. आज त्याच देवयानीला सॉरी बोलण्यासाठी तिच्या मागे लागलाय. पण जर देवयानीवर त्याचा राग नसेल तर माझ्यावर तरी कसा असेल? नसणारच. मीच उगीच वेड्यासारखा विचार करत बसले होते. श्रावणी, तुला विक्रम हवा असेल तर वेळ फुकट घालवू नकोस. ताबडतोब फोन लाव त्याला. अरे विक्रम, हॅलो. हॅलो हॅलो विक्रम, कसा आहेस तू? तुझी तब्येत आता कशी आहे रे? तू हॉस्पिटल मध्ये होतास ना, तेव्हा तुला मी खूप मिस केलं. हे बघ, तू मला पार्टीत जे काही बोललास त्यामुळे मी हर्ट झाले. पण त्याचं तू वाईट नको वाटून घेऊस. तू देवयानीमुळेच मला तसं बोलला होतास ना, आणि आता देवयानीची माफी मागण्यासाठी तू एवढा धडपडतोयस. मग
तुझा माझ्यावरती राग कसा काय राहील? बरोबर ना? हॅलो हॅलो विक्रम, तू बोलत का नाहीयेस? तुझा माझ्यावरचा राग अजून गेला नाहीये का? अहो हे बघा, तुम्ही ज्या कोणी आहात मला मला एवढंच सांगायचंय की मी विक्रमादित्य नाहीये, मी नील बोलतोय. हॅलो हॅलो विक्रमादित्य, मी श्रावणी बोलतीये, श्रावणी देशमुख. हा बोल श्रावणी. तू ओळखला ना मला? ऑफकोर्स, माणसं जोडण्याचं महत्व आता आम्हाला चांगलंच माहिती झालंय. बोल, कशासाठी फोन केला तस? विक्रम, मला तुला फक्त एवढंच सांगायचंय, यापूर्वी माझ्या बाबतीत जे काही घडून गेलंय ते सगळं विसरून जा. श्रावणी, आम्ही आमचा सगळा भूतकाळच विसरून गेलो होतो, तर तुझ्या बाबतीत जे काही घडलं ते आमच्या कसं लक्षात राहील? मला वाटलंच होतं तू मला माफ करणार. आता पुन्हा मला मॉडेलिंगचा चान्स मिळणार ना? श्रावणी, या विषयावर आपण नंतर बोलूया. बोलण्यासाठी लवकरात लवकर भेटलं पाहिजे. सांग ना, कधी भेटूया आपण? नक्की भेटूया. पण कधी? देवयानी मला माफ केल्यानंतर. हॅलो देवयानी, विक्रमादित्य बोलतोय. हे बघ, फोन ठेवू नकोस प्लीज. आम्ही काय सांगतो एकदा ऐकून तरी घे. तू का त्रास देतेस आम्हाला देवयानी? आम्हाला फक्त तुझी माफी हवी. तू आम्हाला माफ करावास म्हणून आम्ही सगळ्या लोकांसमोर टीव्हीवर तुझी माफी मागितली, तरी सुद्धा तू आम्हाला माफ करत नाहीयेस. हे बघ, आत्तापर्यंत तू आम्हाला माफ करावास म्हणून आम्हाला जे वाटतं ते आम्ही केलं, पण आता तू सांग आम्ही काय करायला हवं. तुझ्यासाठी वाटेल ते करायची आमची तयारी देवयानी, फक्त अट एकच, आम्हाला माफ करायचं. देवयानी, तुझ्या माफीवर आमचं पूर्ण आयुष्य अवलंबून आहे. प्लीज प्लीज फोन ठेवा, पुन्हा इथे फोन करू नका. इथे सभ्य माणसं राहतात, रात्री अपरात्री असं अनोळखी माणसांशी आम्ही नाही बोलत. हॅलो, आम्ही हात जोडून तुला विनंती करतो, प्लीज 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 आम्हाला माफ कर. फक्त एकदा तुझ्या घराबाहेर ये आणि आम्हाला सांग तू आम्हाला माफ केलंस म्हणून. आम्ही परत तुला कधीच त्रास देणार नाही. एकदा घराबाहेर हो,
तुझ्या घराबा तू जोपर्यंत आम्हाला माफ करत नाहीस तोपर्यंत आम्ही इथनं जाणार नाही. इथेच थांबून राहू. एकदा घराबाहेर येऊन आम्हाला सांग तू आम्हाला माफ केलंस म्हणून. प्लीज देऊ आले आई. काय काय अगं काय करत होतीस बाहेर? कशाला एवढा विचार करत बसते? हा रात्र किती झाली आणि फोन कोणाचा होता? रॉंग नंबर होता. तू गोळ्या घेतल्यास? हो झोप माझा डोकं फार दुखतंय गं. जे मी झेपते. फक्त एकदा तुझ्या घराबाहेर ये आणि आम्हाला सांग तू आम्हाला माफ केलंस. तू जोपर्यंत आम्हाला माफ करत नाहीस तोपर्यंत आम्ही इथनं जाणार नाही. इथेच थांबून राहू. तू जोपर्यंत आम्हाला माफ करत नाहीस तोपर्यंत आम्ही इथनं जाणार नाही. इथेच थांबून राहू. इथेच थांबून राहू.